मॉर्निंग गाईज, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही ठीक असाल. तर मी चाललो आहे गावाला आणि अभिषेक मला सोडायला आला आहे. तर गाईज मी एकटाच जाणार आहे गावाला, ते की सांगलीला जाणार आहे. दादर टू सांगली, तर तुम्ही बघायला विसरू नका गाईज, आणि बिलकुल पण व्हिडिओ स्किप नका करू, आणि बघत राहा पुढं काय काय होतं. तर गाईज तुम्ही बघू शकता आता मी दादर स्टेशनला पोचलो आहे आणि थोड्याच वेळात माझी ट्रेन येणार आहे आणि अभिषेक मला सोडून घरी जायला आहे. आणि अभिषेक पण येणार आहे गावाने, पण तो 5 किंवा 6 दिवसांनी येणार आहे. तर गाईज माझा हा फर्स्ट असा, बघूया काय होते काय नाही होते. मी असा एकटा कधीच प्रवास केला नाही, पण आज करणार आहे कारण माझ्या घरातल्यांनी मला परमिशन दिली आहे आणि अभिषेक पण बोलला आहे जा पुढे जा गावाला जरा एन्जॉय एन्जॉय कर. तर चला गाईज बघूया, आता माझी ट्रेन येईल, तुम्हाला दाखवतो सगळं काय आहे. तुम्ही बघू शकता गाईज आता ट्रेनमध्ये मी बसलो आहे आणि आता ठाणे क्रॉस केलं आहे आणि आता कल्याणला गाडी थांबली आहे. तर बघूया आता काय होते काय नाही होते, तुम्ही बघा व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता गाईज आता लोणावळा आला आहे आणि अजून खूप स्टेशन बाकी आहेत. तर बघूया काय काय होतं आहे अजून. तुम्ही बघू शकता आता आपण पुण्याला पोचलो आहे आणि पुण्यावरून अजून खूप सारे स्टेशन आहेत की सांगलीला जायला. मग बघूया गाईज आतापर्यंत तर फास्ट फास्ट आलो आहे, पण आता असे सगळे बोलत आहेत की ट्रेन आता स्लो होणार आहे. तर बघूया कसं होतं आहे काय होतं आहे. तुम्ही बघू शकता आता आपण कराडला पोचलो आहे आणि आता एक किंवा अर्ध्या तासातच आपण सांगलीला पोचणार आहे. तर गाईज बघत राहा, अजून थोडासा व्हिडिओ बाकी आहे आणि व्हिडिओ कसा वाटते मला एकदा कमेंटमध्ये सांगा. तर गाईज तुम्ही बघू शकता आता मी पोचलो आहे सांगलीला, जे की मी दादरवरून चालू केलता सकाळी. दादरवरून जी ट्रेन पकडलेली ती आत्ता पोचली आहे, म्हणजे 8:40 ची ट्रेन 8:36 ला पोचली आहे. खूप स्लो ट्रेन होती, काय सांगून फायदा नाही गाईज तुम्हाला. आणि आता मी पोचलो आहे, आता मला खूप बरं वाटतंय आणि आता घरी जाऊया, फ्रेश होऊया, चाय वगैरे पिऊया आणि परत तुम्हाला भेटतो. आणि स्वतः असा प्राऊड फील होतो आहे की मी एकट्याने प्रवास केला आहे. माझे घरातले मला बोलायचे दाद जा एकटा. तर गाईज आता मी खूप हॅप्पी आहे असं मी बोलू शकतो. तर हा गाईज आता मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता मी जेवण पण माझं झालं आहे. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कमेंटमध्ये, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा,
आणि गाईज असंच प्रेम करत राहा माझ्यावरती. बाय गाईज.